एवरीवन, गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना। सो आज मी सॅरी का घातले म्हटलं तर मी सॅरीचं सेकंड पार्ट करणार आहे। म्हणजे किती सॅरीज ते तुम्हाला दाखवलं होतं मी, ते मी वेअर करून दाखवणार आहे। आज खूप छान छान सॅरीज आहेत। त्या दिवशी मी तुम्हाला वरून दाखवलं होतं, बट मी वेअर करून आज वेअर करून दाखवायले सगळे सॅरीज। पहा, पुढचा व्हिडिओ छान होणार आहे, तुम्हाला खूप आवडेल। ही सॅरी असं आहे, खूप छान आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला हे माझी जाऊनी दिलेलं, हे पहा। आणि इथं स्टोनचं वर्क पण आहे। तो ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस होता, बट मी हे रेडीमेड घेतले ब्लाउज। ही तुम्हाला सॅरी कसं वाटली मला सांगा, मी नेक्स्ट सॅरी वेअर करून तुम्हाला दाखवते। आणि ही एक सॅरी आहे, खूप छान आहे, मला खूप आवडतं। हे ब्लाउज पण मी रेडीमेडच घेतलं। मी तुम्हाला एक व्लॉग मध्ये दाखवलं होतं, मी जयनगरला शॉपिंग करायला चाललो म्हणून, सो तिथं घेतलं होतं हे ब्लाउज। ह्याच्यावर खूप छान वर्क आहे, मला खूप आवडलं हे ब्लाउज। ह्याच्यामध्ये मॅचिंग होतं। ही साडी असं आहे। सो हे मी थोडस हेअरस्टाईल चेंज केलंय, इथं एक पिन टक केलंय मी सिंपल केलंय, मी बिंदी घातलं नाही, मांगटिका घातलं आणि हे चेंज केलं कानामध्ये। सो मी जास्त पण मेकअप करत नाही। सेकंड सॅरी पण बघितलं ना तुम्ही, मी थर्ड सॅरी चेंज करून येते, ते पण पहा तुम्ही कसं आहे म्हणून। सो हे एक आहे सॅरी, बनारसी सॅरी आहे ही। सो ही बनारसी सॅरी माझ्या मिस्टरने दिले, त्यांनी फर्स्ट अॅनिव्हर्सरीला दिलेले मला। इथे एक एक्झिबिशन होतं सॅरीचं, तेव्हा त्यांना खूप आवडलं, सो म्हणून ही सॅरी दिलीत त्यांनी मला। थोडस मी हेअरस्टाईल चेंज केलंय, नथ वेअर केलंय आणि मोठं मंगळसूत्र घातलंय मी। मला हेअरस्टाईल वगैरे करायला येत नाही, बट कसं तरी केलंय। हे पहा साडी। सो ही एक साडी आहे माझी ब्लॅक कलरची, अजून पिको फॉल केलं नाही याला। ही साडी पण मला खूप आवडते, ब्लॅक कलर आहे ह्याच्यामध्ये, ब्लॅक कलर मला खूप आवडतं, बट पूर्ण ब्लॅक नाही आहे ह्याच्यामध्ये, दगडी कलर, मरून कलर आणि गोल्डन कलर पण आहे। सो मी हे अजून पिको फॉल केलं नाही आहे, पिको फॉल करून मी कुठल्या तरी फंक्शनमध्ये वेअर करते। हे पहा असं आहे, ह्याचा पल्लू ब्लॅक आणि गोल्डन कलर, थोडस रेड पण आहे ह्याच्यामध्ये। आणि ह्या टाइप मध्ये नवीन कॉटन सारीज माझ्याकडे खूप आहेत, तेही पण तुम्हाला केव्हा तरी पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवते मी। सो माझी आजची फिफ्थ सारी ही ब्लॅक आणि ब्ल्यू मध्ये आहे। सो हे पहा, ही साडी पण मला खूप आवडते, कुठे पण पार्टीला वगैरे जायचं असलं तर ही वेअर करून जाऊ शकतो, खूप कम्फर्टेबल आहे आणि पार्टी वेअरसारखं पण वाटतं। ही मला माझ्या मिस्टरने दिलेली, तुम्हाला माहित आहे पवित्र रिश्ता, त्याच्यामध्ये अंकिता वेअर केले होते ना असं पल्लू, त्या टाईप मध्ये मी आज वेअर केलं। थोडस साडी घालायला आवडतं, बट आता तरी कोरोनामुळे कुठं जायचं नाही, काय नाही, कुठे घालून जाणार, तसंच पडले सगळे सॅरीज वगैरे, असं वाटत नाही। सिंपल आहे म्हणून ग्रँड आहे थोडस, बट आम्ही वेअर करू शकतो, खूप कम्फर्टेबल होत ह्या साडीमध्ये। मी ही साडी वेअर करून सगळं काम पण करू शकतो, तेवढं कम्फर्टेबल होत मला। ही साडी मला खूप आवडते, एक म्हणजे मला माझं फेवरेट कलर आहे ब्ल्यू आणि ब्लॅक,
आणि एक मी मगाशी घातलेलं ती ब्लॅक ती पण आवडते मला खूप. सगळे सॅरीज वगैरे दाखवून झालेलं आहे, अजून खूप आहेत सॅरीज. मग नेक्स्ट आणि दाखवते केव्हा तरी, नवीनच आहेत, अजून पिकोफॉल केलेले नाही आहेत. सो ते पण दाखवते तुम्हाला. पिकोफॉल लावून त्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे शिवून घेते मी. मग शिवून घेऊन झाल्यानंतर तुम्हाला ते पण वेअर करून दाखवते. तुम्हाला माहितच आहे मुलींचं म्हणजे सॅरीजचं कलेक्शन खूपच असतं, ते एक दोन व्हिडिओमध्ये संपत नाही दाखवून. ऑलरेडी फर्स्ट सॅरी कलेक्शन म्हणून व्लॉग घातले ना, त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं, ओनली दाखवलं होतं मी तुम्हाला, बट वेअर केलं नाहीये. आता मी वेअर करून दाखवले. सो बघितलं ना म्हणजे सॅरीज वगैरे, तुम्हाला ह्याच्यामधली कुठली सॅरी आवडली मला नक्की सांगा. तुम्हाला आणि सॅरीचा व्लॉग पाहिजे असेल तर, म्हणजे आणि नवीन सॅरी पाहायचं असेल तर सांगा मला, मी ते पण व्लॉग करते, ते पण मी वेअर करून दाखवते तुम्हाला. आता मी हे व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे. लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.